नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप स्पेशल बनवलेला आहे, कारण बऱ्याच लोकांची रिक्वेस्ट होती की आम्हाला बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायचं आहे, बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करत असताना आमची स्ट्राईक प्राईस चुकते आहे किंवा बऱ्याच वेळेला स्ट्राईक प्राईजला आम्ही खरेदी करतो तिथं आमचा लॉस होत आहे. मग हे नेमकी बँक निफ्टीमध्ये स्ट्राईक प्राईस कशी सिलेक्ट करायची आणि कोणती स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करायची आणि का करायची, ह्या सर्व प्रश्नाची उत्तरं जी आहेत ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही बिलकुल स्किप करू नका. पहिली गोष्ट लक्षात असू द्या की आपल्याला बऱ्याच लोकांना काय सवय असते, व्हिडिओ बघायला सुरुवात करायची, आपल्याला जी माहिती आहे ती सोडून द्यायची आणि पुढे जायचं, आणि बऱ्याच वेळेला तुम्ही काय करत असता, सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट असतो तो तुम्ही तिथं मिस करता, लक्षात असू द्या. त्यामुळं एक काळजी घ्या, तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा, अर्ध्यातनं जर व्हिडिओ सोडला तर तुम्हाला त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आणि एक स्टॉक मार्केटचा नियम आहे हे पण लक्षात घ्या की ज्या माणसाकडं स्टॉक मार्केटमध्ये पैसे आहेत त्या व्यक्तीला फक्त स्टॉक मार्केटमध्ये नॉलेज मिळतं, ज्या व्यक्तीकडे नॉलेज आहे फक्त त्याला स्टॉक मार्केटमध्ये पैसा मिळतो. त्यामुळं तुम्ही पहिल्यांदा स्टॉक मार्केटमधून जर पैसा कमवायचा असेल, पैसा घरी घेऊन जायचा असेल, तर पहिल्यांदा तुम्हाला नॉलेज अर्न करता आलं पाहिजे. तुम्ही जर अर्ध्या तासाचा 15 मिनिटाचा व्हिडिओ पूर्ण बघू शकत नसाल कॉन्सिस्टन्सली किंवा कन्सिडर करून, तर तुम्ही मार्केटमध्ये प्रॉफिट कमवणं खूप अवघड आहे, लक्षात असू द्या. कारण का बँक निफ्टीमध्ये बऱ्याच वेळेला काय होत असतं, बँक निफ्टीमध्ये जी मुवमेंट येते ती फक्त 5 ते 10 मिनिटात 15 मिनिटामध्ये खूप मोठी मुवमेंट येते, आणि बरोबर तुम्ही काय करता ती मुवमेंट मिस करता आणि त्यानंतर मार्केटमध्ये एंट्री घेता आणि तिथं काय करता तुम्ही कॉल आणि पुट बाय करता आणि तिथं तुमचा लॉस होतो, लक्षात येतो. त्यामुळे तुम्हाला मी हे जे तुमचा प्रॉब्लेम आहे हा कसा सॉल्व्ह करायचा आणि एक्झॅक्ट बरोबर स्ट्राईक प्राईस कुठली निवडायची आणि कशी निवडायची ह्याची माहिती जी आहे ती मी काय करणार आहे तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवात करण्याअगोदर माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण बऱ्याच लोकांनी अजूनपर्यंत आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, प्लीज पहिल्यांदा सबस्क्राईब करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर्स करा. तुम्हाला अजून बँक निफ्टीमध्ये किंवा ऑप्शनमध्ये कशावरती व्हिडिओ बघायला आवडेल ते पण कमेंट्स करून सांगा, त्याच्यावरती डेफिनेटली व्हिडिओ जो आहे तो काय केला जाईल त्या ठिकाणी बनवला जाईल. चला तर मग सुरुवात करूया. हाऊ टू सिलेक्ट राईट स्ट्राईक प्राईस इन बँक निफ्टी ऑप्शन. बरेच लोक बँक निफ्टीमध्ये ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करतात, लक्षात असू द्या, पण त्यांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम काय माहिती का, नेमकी कोणती स्ट्राईक प्राईस खरेदी करायची. काही लोक ॲट द मनीचा स्ट्राईक प्राईस खरेदी करतात, काही लोक आउट ऑफ मनीचं खरेदी करतात, तर काही लोक जे आहेत ते इन द मनीची देखील स्ट्राईक प्राईस खरेदी. मग ह्यातली कुठली स्ट्राईक प्राईस एक्झॅक्ट बरोबर आहे आणि कुठल्या स्ट्राईक प्राईसला तुम्हाला खूप चांगलं रिटर्न मिळू शकतात, ह्याचं मी तुम्हाला ऑन पेपर जे आहेत ते काय करणार आहे, प्रूफ दाखवणार आहे. विशेषतः काल फ्रायडे होता जे मार्केट क्लोज झालं, ह्या मार्केटनं जवळपास 400-500 पॉईंटची जी मुवमेंट दिली, ह्या सिनारिओमध्ये जर तुम्ही कोणती स्ट्राईक प्राईस खरेदी केली असते तर तुम्हाला हायेस्ट प्रॉफिट झालं असतं आणि कुठली स्ट्राईक प्राईस खरेदी केली असते तर कमी प्रॉफिट झालं असतं. आपल्यापैकी बरीच लोक जे आहेत ते बँक निफ्टीमध्ये काय करतात, ट्रेडिंग करतात आणि हे ट्रेडिंग करत असताना वेगवेगळ्या स्ट्राईक प्राईस निवडतात, लक्षात असू द्या. मग ह्या कुठल्या स्ट्राईक प्राईस निवडतात हे पहिल्यांदा काय करूया, आपण पहिल्यांदा समजून घ्या की ज्यावेळेला तुम्हाला बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायचं असतं आणि प्रॉफिटेबल ट्रेड बाहेर काढायचा असतो त्यावेळेला तुम्हाला स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करता आली पाहिजे. आणि ही मग कशी स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करायची, ओके, की पहिल्यांदा तुम्ही फायनल करा तुम्हाला कशामध्ये ट्रेडिंग करायचं आहे, कुठल्या ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करायचं आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेला तुम्ही हे फायनल करता की मला बाबा ऑप्शन बाईंग करायचं आहे का ऑप्शन सेलिंग करायचं आहे, हे ज्यावेळेला तुमचं फायनल होतं त्यावेळेला तुम्हाला काही गोष्टीचं माहिती असणं गरजेचं आहे. जसं की मार्केटमध्ये काही ऑप्शन बायर असतात, काही ऑप्शन सेलर असतात, ओके. म्हणजे तुम्हाला जी स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करायची आहे ही स्ट्राईक प्राईस सिलेक्ट करत असताना पहिल्यांदा काय बघावं लागेल, त्या स्ट्राईक प्राईजमध्ये रिस्क टॉलरन्स किती आहे आणि रिस्क रिवॉर्ड पे ऑफ किती आहे, हे बघितल्याशिवाय कधीही कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही ऑप्शनमध्ये एंट्री घेऊ नका. रिस्क टॉलरन्स म्हणजे काय, तर तुमची तोटा सहन करण्याची किती क्षमता आहे किंवा किती सहनशीलता आहे हे महत्त्वाचं आहे. विशेषतः तुम्ही जर ऑप्शन बाईंग करत असाल एखाद्या स्ट्राईक प्राईसचं, तर तुमचं तिथं रिस्क किती आहे, रिस्क टॉलरन्स किती आहे, तुम्ही जो ऑप्शन प्रीमियम पे करता तेवढीच रिस्क आहे. तुम्ही जर ऑप्शन सेलर असाल तर तुम्हाला ऑप्शन बायरच्या पद्धतीनं काम करून चालणार नाही, तिथं तुम्हाला अपोजिट साईडनं काम करून करावं लागेल. कारण का तुम्ही जर मार्केटमध्ये येत असाल आणि तुम्ही जर ऑप्शन सेलसाठी जर एखादी स्ट्राईक प्राईस निवडणार असाल तर ती स्ट्राईक प्राईस एटीएमच्या जवळ किंवा आउट ऑफ मनीची निवडून चालत नाही. तुम्हाला विशेषतः ऑप्शन चेनमध्ये कशा पद्धतीचे चेंज व्हायला लागलेत, ऑप्शन रायटर कुठे आहेत हे बघावं लागेल. आणि आपल्यापैकी बरीच लोक जे आहेत हे बँक निफ्टीमध्ये जे ट्रेडिंग करतात हे दररोज एकच स्ट्राईक प्राईस निवडतात. जसं की मार्केट जर 22,300 असेल
आणि तुम्हाला जर ऑप्शन बाय करायचं असेल कॉल साईटला, तर तुम्ही काय करत असता त्या ठिकाणी 23,700, 23,800, 23,900 किंवा काही लोक 24,000 ऑप्शन बाय करतात, म्हणजे मार्केट 23,300 आहे आणि तुम्ही बाय करता 24,000, तुम्हाला तिथं कधीही फायदा होत नाही. 10 पैकी फक्त 2 किंवा 3 ट्रेडमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो, बाकीच्या 7 ते 8 ट्रेडमध्ये तुमचं लॉस होण्याची शक्यता आहे, लक्षात असू द्या. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला सर्वात महत्वाचं काय जमलं पाहिजे, कुठली स्ट्राईक प्राईज आहे जी स्ट्राईक प्राईज मला हायेस्ट रिटर्न देऊ शकते, म्हणजे मला रिस्कच्या तुलनेमध्ये रिवॉर्ड खूप जास्त मिळणार आहे, ते काय करावं लागेल तुम्हाला पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल किंवा तुम्हाला ते पहिल्यांदा बघावं लागेल. त्यानंतर सर्वात महत्वाचा जो पॉईंट येतो तो पॉईंट कुठला आहे तुमच्यासाठी, तर ज्यावेळेला तुम्ही ऑप्शन बाईंगचा विचार करता त्यावेळेला तुम्हाला जी रिस्क टॉलरन्स जी आहे ती कशावर डिटरमाइंड होते किंवा कशी फिक्स होते, तर तुम्ही कुठला ऑप्शन खरेदी करताय त्याच्यावर डिपेंड राहते. तुम्ही जी रिस्क घ्यायला आला हे कशावर डिपेंड आहे, तर तुम्ही कुठला ऑप्शन बाय केलाय त्याच्यावरती तुमची रिस्क जी आहे ते डिपेंड असते, लक्षात असू द्या. जसं की 3 प्रकारचे ऑप्शन असतात, जसं की इन द मनीचा ऑप्शन कॉल असतो, ऍट द मनीचा असतो आणि त्याच पद्धतीनं आउट ऑफ मनीचा असतो. तर आपल्यापैकी बरीच लोक जे आहेत ते ऑप्शन जे बाय करतात हा 3 नंबरचा ऑप्शन बाय करतात, म्हणजे आउट ऑफ मनीचा. म्हणजे जसं की मार्केट जे आहे ते सध्याला कितीला आहे, सध्याची मार्केटची स्ट्राईक प्राईस जर बघितली तर मार्केट साधारणतः 23,400 आहे असं समजा, मार्केट 23,400 असेल तर सरास लोक काय करतात 24,000 कॉल बाय करतात, काय करतात 24,000 सीई जे आहे ते बाय करतात. किंवा बऱ्याच लोकांचं काय होतं की त्यांना जर ऑप्शन बाय करायचं असेल पुट साईडला तर बरीच लोक काय करतात त्या ठिकाणी, तर 22,800 किंवा 22,900 पीई बाय करतात. हे जे तुम्ही 24,000 सीई असेल 22,800 किंवा 22,900 पीई जो आहे तो हा कुणाचा आहे, तर हा ऑप्शन सेलरचा आहे, लक्षात. तुम्हाला इथं कधीही फायदा होणार नाही, 10 पैकी फक्त 1 ते 2 ट्रेडमध्ये, जास्तीत जास्त 3 ट्रेडमध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो मार्केटमध्ये खूप मोठी वोलॅटिलिटी किंवा खूप मोठी मुवमेंट आली तर, अदरवाईज 7 टाइमला तुम्हाला मार्केटमध्ये लॉस होणार आहे, लक्षात. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तर इन द मनीचा कॉल असेल, ऍट द मनीचा कॉल असेल किंवा आउट ऑफ मनीचा कॉल असेल, तर ह्या 3 पैकी एक्झॅक्ट कुठल्या कॉलवर काम करायचं हेच मी तुम्हाला पुढे जाईल तसं सांगणार आहे. ज्यावेळेला तुम्ही एटीएम ऑप्शन जो आहे तो बाय करता, म्हणजे इन द मनीचा ऑप्शन बाय करता, जसं की मार्केट सध्याला 23,400 आहे आणि जर तुम्ही जर ऑप्शन बाय करणार असाल कॉल साईटला, तर तुम्हाला कितीचा खरेदी करावा लागेल त्या ठिकाणी, 23,200 किंवा 23,300 कॉल जो आहे तो खरेदी करावा लागेल. त्यावेळेला त्याचा अर्थ काय असेल, ऍट द मनीचा, म्हणजे इन द मनीचा कॉल जो आहे तो काय होईल त्या ठिकाणी होईल, लक्षात असू द्या. मग तुम्ही ज्या वेळेला ऍट द मनीचा कॉल खरेदी करता त्यावेळेला त्याच्यामध्ये नेमकं काय राहतं, त्यामध्ये नेमकं काय होत असतं ऍट द मनीच्या कॉलमध्ये, तर ऍट द मनीचे कॉल जे आहेत ते हायर सेन्सिटिव्ह असतात, म्हणजे त्याच्यामध्ये येणारी मुवमेंट जी ती खूप मोठी असते, लक्षात असू द्या. ओके, काय असते, खूप मोठी मुवमेंट असते आणि तिथं ऑप्शन डेल्टा जो आहे तो काम करतो. आणि ज्यावेळेला तुम्ही एटीएम कॉल जो आहे तो बाय करता त्याची इनिशियल व्हॅल्यू जर बघितली आणि त्याचं रिस्क जर ऍक्च्युअल बघितली तर ते रिस्क लेस राहते. आणि हायेस्ट रिस्क कुठं असते तुम्हाला, तर तुम्ही जर आउट ऑफ मनीचे ज्यावेळेला कॉल खरेदी करता, म्हणजे खूप लांबचे कॉल खरेदी करता आणि तुमची जर एक्सपायरी जवळ असेल तर तिथं तुम्ही खूप मोठी रिस्क कॅरी करत असता, हे लक्षात असू द्या. हा एक मुद्दा पहिला झाला. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो असा आहे की रिस्क रिवॉर्ड कुठं आहे आपल्याला सर्वात जास्त, काय म्हणतो मी, आपल्याला सर्वात जास्त रिस्क रिवॉर्ड रेशो कुठं मिळू शकतो. एटीएमचे कॉल कमी रिस्क आहेत मान्य आहेत, म्हणजे तुम्ही इन द मनीचा जर कॉल खरेदी केला एटीएम तर तिथं रिस्क कमी आहे, पण ते खूप कॉस्टली असतात, त्यासाठी तुम्हाला खूप जास्त प्रीमियम जो आहे तो पे करावा लागतो, हा भाग आहे. दुसरं, तुम्ही ज्या वेळेला आउट ऑफ मनीचे कॉल बाय करता, काय म्हणतो मी, तुम्ही आउट ऑफ मनीचे कॉल बाय करता ते बेस्ट असतात बाय करण्यासाठी, त्याचा कॉस्ट खूप कमी असतो आणि त्याचा रिस्क रिवॉर्ड जर बघितला तर खूप जास्त असतो, म्हणजे तिथं तुम्हाला पर्सेंटेजमध्ये प्रॉफिट होण्याचं प्रमाण जर बघितलं तर ते खूप जास्त असतं, लक्षात असते. मग हे जास्त असतं म्हणजे नेमकं किती असतं हेच मी काय करणार आहे तुम्हाला इथं सांगणार आहे किंवा दाखवणार आहे, लक्षात असू द्या. ओके, तर ते कशा पद्धतीने राहतं ते दाखवत मी तुम्हाला एक एक्सेल फाईल जी आहे ती काय केले मी तयार केले, शीट तयार केले आणि त्या एक्सेल फाईलमध्ये दाखवेल की आपल्याला एक्झॅक्ट कुठला कॉल खरेदी केल्यानंतर किती प्रॉफिट होणार आहे किंवा किती लॉस होणार आहे. काय म्हणतो मी, तुम्ही नेमका कुठला कॉल किंवा पुट खरेदी केल्यानंतर तुम्हाला किती प्रॉफिट होणार आहे किंवा किती लॉस होणार आहे हे आपल्याला काय करेल, हे ऑप्शन चेन दाखवेल किंवा इथली माहिती दाखवेल.
जसं की मी तुमच्यासमोर जी एक्सेल सीट ओपन केली आहे, एक्सेल सीट मध्ये जो डेटा आहे काल 16/10/2020 म्हणजे फ्रायडेला जे मार्केट क्लोज झालं त्या मार्केटचा डेटा आहे. कालचं मार्केट जे आहे ते पॉझिटिव्ह क्लोज झालं आहे, लक्षात असू द्या. मार्केट कसं क्लोज झालंय? पॉझिटिव्ह क्लोज झालंय, म्हणजे जवळपास 2% बँक निफ्टी वरती क्लोज झालाय. मग अशा सिनारिओ मध्ये जर तुम्ही एटीएमचा कॉल खरेदी केला असता किंवा इन द मनीचा कॉल खरेदी केला असता किंवा ऍट द मनीचा कॉल खरेदी केला असता किंवा ओटीएमचा कॉल खरेदी केला असता तर काय झालं असतं? तुम्हाला हायएस्ट प्रॉफिट जे ते कुठल्या स्ट्राईक प्राइसला झालं असतं ते मी काय करणार आहे, सांगणार आहे. जसं की कालचं जर बघितलं तुम्ही तर मार्केट 23,219 ओपन झालं होतं, म्हणजे त्यावेळेला 23,200 कॉल जो आहे तो ऍट द मनी होता. समजा तुम्ही जर 23,200 ऍट द मनीचा कॉल जर खरेदी केला असता, काय म्हणतो मी, तुम्ही जर 23,200 ऍट द मनीचा कॉल जर खरेदी केला असता मार्केट ओपन झाल्यानंतर आणि त्याला तुम्ही जर दिवसभर जर होल्ड केला असता तर तुम्हाला तिथं किती रिटर्न मिळाले असते? तर तिथं तुम्हाला 54% रिटर्न मिळाले असते तुमच्या इन्व्हेस्टमेंटवरती. किती रिटर्न मिळाले असते? 54% रिटर्न मिळाले असते, लक्षात असतं. पण तुम्ही त्याच वेळेला जर मार्केट ओपन झाल्यानंतर 23,500 जर कॉल खरेदी केला असता, म्हणजे साधारणतः 300 पुढचा, तर तुम्हाला तिथं 61% रिटर्न मिळाले असते. आणि त्याच वेळेला जर तुम्ही अजून आउट ऑफ मनी गेला असता, 23,800 जर गेला असता आणि तिथला जर कॉल खरेदी केला असता किंवा 23,400 जर कॉल खरेदी केला असता तर तिथं तुम्हाला 63% रिटर्न मिळेल. म्हणजे ऍट द मनीला जर तुम्ही गेला तिथं तर एटीएम जे आहे ह्या एटीएम मध्ये आणि ऍट द मनी मध्ये कमी रिटर्न मिळतात थोडक्यात. तुम्हाला जास्त रिटर्न कुठं मिळू शकतात? पर्सेंटेज ऑफ चेंज मध्ये, विशेषतः कालच्या क्लोजिंग प्राइसची तुलना करता आज किती रिटर्न मिळाले हे सांगतोय मी तुम्हाला, दाखवतो. तर ते 63% हायएस्ट रिटर्न जे आहे ते तुम्हाला काल 24,000 कॉलला मिळाले. कुठे मिळाले? 23,000 कॉलला मिळाले, हे लक्षात असते. आता ह्याच्यामध्ये काल फ्रायडे होता, हे खूप महत्वाचं आहे लक्षात असतं आणि हे काळजीपूर्वक आहे का. काल फ्रायडे होता म्हणजे वीकली एक्सपायरीचा काल पहिला दिवस होता. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही वीकली एक कॉन्ट्रॅक्ट मध्ये एंट्री करता, वीकली कॉन्ट्रॅक्टच्या पहिल्या दिवशी तुम्हाला जो ऑप्शन बाय करायचा आहे तो ऑप्शन बाय कुठला खरेदी करायचा आहे? साधारणतः 500 लांबचा ऑप्शन बाय करायचा. कुठला ऑप्शन बाय करायचा? तुम्हाला जवळपास 500 लांबचा ऑप्शन जो आहे तो काय करायचा, या ठिकाणी बाय करायचा आहे, लक्षात असलं. विशेषतः तुम्ही जर हे कालचा डेटा बघितला, हा सगळा बँक निफ्टीच्या ऑप्शनचा, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही पर्सेंटेज ऑफ चेंज मध्ये सकाळी ओपन झालेली प्राइस आणि त्याच्या तुलनेमध्ये हाई जो तयार केला ऑप्शन एका दिवसामध्ये, जसं की 23,900 असेल किंवा 24,000 जो कॉल आहे कालचा, 23,800 कॉल, सॉरी, हा 23,800 कॉल जो आहे तो सकाळी ओपन किती झाला? 154 ओपन झाला आणि त्याचा हाय जो तयार झाला होता 360 तयार झाला होता. म्हणजे कालच्या दिवसभराच्या ट्रेडिंग सेशनचा जर स्टडी केला तुम्ही बारकाईने तर तुमच्याला एक गोष्ट लक्षात येईल, 23,800 जो कॉल आहे तो काल 133% वाढला होता, बाकीचा कुठलाही कॉल तितका वाढला नाही, हे खूप महत्वाचं आहे. मग हा 23,800 कॉल सर्वात जास्त 130% का वाढला, 133%? तर ह्याच्या पाठीमागे रिझन आहे, कारण का सर्व स्ट्राईक प्राइस मध्ये सम प्रमाणामध्ये मुवमेंट येत नसते किंवा वोलॅटिलिटी नसते, लक्षात असतो. म्हणजे कारण का, ज्या वेळेला लास्टच्या 2 दिवसामध्ये ज्या ऑप्शन रायटरने ऑप्शन सेल केले होते, विशेषतः 23,500 असतील, 23,600 असेल, 23,700 असेल, 23,800 प्रामुख्याने ऑप्शन राईट जे होतात ते 23,500 असेल, 24,000 असेल, 24,500, 25,000 ह्या रेंजला सगळ्यात जास्त ऑप्शन सेल होत असतात किंवा ऑप्शन राईट होत असतात. समजा मग ज्या लोकांनी 2 ते 3 दिवसापूर्वी 23,500 ऑप्शन राईट केला होता, 3 दिवसापूर्वी 23,500 कॉलची जी प्रीमियम होता तो प्राइस काल नव्हती, लक्षात असू द्या. म्हणजे त्या लोकांचा लॉस व्हायला किंवा त्या लोकांचे स्टॉप लॉस हिट होण्यासाठी बँक निफ्टीला 23,800 जावं लागलं किंवा 23,700 जावं लागलं. आणि ज्या वेळेला मार्केट 23,800 आलं त्यावेळेला सर्वात मोठं कॉल रायटरनं शॉर्ट कव्हरिंग केलं, म्हणजे त्यांचे जे शॉर्ट होते ते कव्हर करायला सुरुवात केले आणि त्याचा परिणाम जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा प्रीमियम जो आहे तो 133% त्या ठिकाणी वाढलेला तुम्हाला दिसून येईल. पण त्याच वेळेला डे चेंजचा जर विचार केला तर तिथला प्रीमियम फक्त 62% वाढलाय, म्हणजे कालच्या क्लोजिंगच्या तुलनेमध्ये आज. पण आज सकाळच्या ओपनिंग प्राइसच्या तुलनेमध्ये जर दिवसाचा हाय कॅल्क्युलेट केला तर तो तुम्हाला 133% हाय असल्याचं दिसून येतो. म्हणजे तुम्हाला ट्रेडिंग करत असताना कुठल्या स्ट्राईक प्राइसवर काम करावं लागेल. जसं की कालचं मार्केटचं क्लोजिंग किती आहे? 23,533 आहे. कितीला आहे? 23,533 काल बँक निफ्टीनं क्लोजिंग दिलं. मग ह्या सिनारिओवर जर तुम्ही 24,100 कॉल खरेदी केला असता तर तुम्हाला दिवसभरामध्ये जे कालच्या क्लोजिंगच्या तुलनेत 56% आणि सकाळी ओपनिंग प्राइस पासून हाय पर्यंत जर रिटर्न बघितले तर ते 87% आहे.
पण त्याच वेळेला त्याच्या खालचे 24,000 असेल, 23,800 जर कॉल बघितला तर जो वाढला तो 128% आणि 133% वाढला, हे महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला ऑप्शन बाईंग करत असताना कुठला ऑप्शन बाय करायचा हे महत्वाचं आहे. तुम्ही जेवढं लांब जाल तेवढा तुमचा कॉस्ट कमी असेल, कमी पैशाला प्रीमियम मिळेल, पण तुमचा प्रीमियम वाढण्याची प्रोबॅबिलिटी सुद्धा तिथं खूप कमी आहे, लक्षात असते. मग हे प्रत्येक दिवसाला वेगळा प्रीमियम तुम्हाला बाय करायचा असतो. विशेषतः ऑप्शन बायर जे आहेत ते सर्वात काय करतात, ओटीएम आउट ऑफ मनीचे कॉल जे आहेत ते बाय करतात. मग हे जर तुम्ही आउट ऑफ मनीचे कॉल बाय करणार असाल तर प्रत्येक दिवसाला तुम्हाला वेगळा ऑप्शन खरेदी करायचा आहे. मग हा कुठल्या स्ट्राईक प्राईसचा एक्झॅक्ट खरेदी करायचा, मग जे हायएस्ट जे दाखवलं ना मी आता तुम्हाला 24,000 आणि 23,800 जो प्रीमियम आहे तो 133% आणि 128% वाढला. मग हा सोमवारी इतका वाढेल का, तर हा सोमवारी सुटकान वाढेल, पण तो ह्या स्ट्राईक प्राईसचा किंवा ह्या डिस्टन्सचा वाढणार नाही. जसं की मार्केट क्लोज जे आहे ते 23,500 आहे, 23,500 पासून साधारणतः 300 पॉईंट पुढचा किंवा 500 पॉईंट पुढचा जो कॉल आहे तो हायएस्ट वाढतो, म्हणजे स्ट्राईक प्राईस पासून फ्रायडेला, लक्षात असू द्या. मग हे आपण एक कॅल्क्युलेशन करून हे स्ट्राईक प्राईस काढले. ह्या स्ट्राईक प्राईस काय आहेत, आठवड्याचा जर पहिला दिवस असेल, कुठला आठवड्याचा पहिला दिवस म्हणजे कशाला म्हणायचा, आठवड्याचा पहिला दिवस म्हणजे फ्रायडे जो आहे पहिला दिवस असतो आठवड्याचा मार्केटमध्ये, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही वीकली एक्सपायरीमध्ये एंटर करता फ्रायडे फर्स्ट दिवस असतो. तुम्हाला फ्रायडेला जर कॉल किंवा पुट बाय करायचा असेल, काय करायचं आहे तुम्हाला, सीई किंवा पीई खरेदी करायचं असेल, तर हा सीई आणि पीई कुठला खरेदी केला पाहिजेल, तर तुम्ही स्ट्राईक प्राईस पासून 500 पॉईंट लांब जर गेला तर तुम्हाला तिथं मिळणारे रिटर्न जे आहे ते बेस्ट असतात. तेच जर तुम्ही मंडेला आला तर मंडेला तुम्हाला जो ऑप्शन खरेदी करायचा आहे तो 400 पॉईंट लांबचा खरेदी करायचा आहे. तेच जर तुम्ही ट्यूसडेला आला तर तुम्हाला 300 पॉईंट लांबचा कॉल आणि पुट खरेदी करायचा आहे. वेनसडेला आला तर तुम्हाला 200 पॉईंटला यायचं आहे, आणि ज्या दिवशी एक्सपायरी असते त्या एक्सपायरी दिवशी मग तो डायरेक्ट 100 पॉईंटचा म्हणजे ऍट द मनीचा कॉल किंवा पुट जो आहे तो खरेदी करायचा आहे. आणि तुम्ही जर ह्या स्ट्राईक प्राईसला जर बाईंग करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे प्रत्येक दिवशी काय करायचं, 100 पॉईंटनं स्ट्राईक प्राईस पेक्षा जवळ यायचं आहे. काय करायचं आहे, स्ट्राईक प्राईस जे आहे ते स्ट्राईक प्राईसपासून जवळ यायचं आहे. आणि गुरुवार जो आहे एक्सपायरी जी असते विकली, हे विकली एक्सपायरीच्या दिवशी तुम्हाला जो कॉल बाय करायचा आहे किंवा पुट बाय करायचा आहे हा कुठला बाय करायचा आहे, एक्झॅक्ट तुम्हाला स्ट्राईक प्राईसच्या जवळचं करायचं आहे. तिथं मिळणारी मुवमेंट जी आहे ती प्रचंड असते. म्हणजे तुम्हाला ऑप्शनमध्ये काम करायचं असेल तर हे ऑप्शनमध्ये बाईंग करत असताना हे कॉल आणि पुटच्या किती पर्सेंटेजमध्ये चेंज होतं, कुठल्या कॉल आणि पुटला चेंज होतं हे माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही फ्रायडेला 500 पॉईंट, त्यानंतर नेक्स्ट डेला सोमवारी काय करा तुम्ही 400 पॉईंट, मंगळवारी 300 पॉईंट, बुधवारी 200 पॉईंट आणि गुरुवारी 100 पॉईंट लांबचा काय करायचा, तुम्हाला स्ट्राईक प्राईसपासूनचा ऑप्शन जो आहे तो खरेदी करायचा आहे. आणि इथं जर तुम्ही खरेदी करायचा प्रयत्न केला तर तिथं तुम्हाला मिळणारी मुवमेंट जी आहे, वोलॅटिलिटी जी आहे, ते बाकीच्या स्ट्राईक प्राईसपेक्षा डेफिनेटली जास्त असणार आहे, लक्षात असू द्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जर तुम्हाला डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल ऑपस्टॉक आणि झिरोधामध्ये तर त्याची मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले. त्याचबरोबर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनेलला सुद्धा जॉईन व्हा, त्याची पण लिंक मी काय केले डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. थँक्यू, धन्यवाद.